नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी राजेश्वरी। चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी। रयत क्रांती संघटना महायुती मध्ये आहे, भारतीय जनता पक्षाबरोबर आहे। पदवीधरची निवडणूक आम्ही या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आग्रहातून लढवण्याचा निर्णय घेतला। आज सायंकाळी या संदर्भामध्ये 7 वाजता महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्याबरोबर पूर्ण कार्यकर्त्यांची बैठक सांगली या ठिकाणी होत आहे। उसाच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये जर बघितलं तर रयत क्रांती संघटनेची स्पष्ट भूमिका होती, एफआरपी एकरकमी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे आणि केंद्र सरकारनं जर साखरेचा हमी भाव जर 2 रुपयानं वाढवला तर दुसरा हप्ता 200 रुपये द्यावा, 3 रुपयानं भाव साखरेचा वाढवला तर दुसरा हप्ता 300 रुपये द्यावा। ऊस परिषदेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुद्धा याच आसपास त्यांनी त्यांची मागणी या ठिकाणी ठेवलेली होती कारखानदारांच्या समोर, आणि या पद्धतीनं जर आम्हाला ऊसाला भाव नाही मिळाला तर आंदोलन करू अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलेली होती। त्यांची आणि आमची भूमिका शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबतीमध्ये, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये निश्चितच एक आहे, आणि त्यामुळं दोन्ही मागण्या जर समान असतील तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं वेगळं परत काही मांडणं किंवा मागणी करणं आजच्या घडीला योग्य आहे असं मला वाटत नाही। जी मागणी दोन्ही संघटनेनं केली आहे ती मागणी मान्य व्हावी। भविष्यकाळामध्ये कोणतीही संघटना आणि रयत क्रांती संघटना असून वेगवेगळ्या संघटना आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती काम करत आहेत, परंतु सगळ्यांचा हेतू शेतकऱ्यांचं भलं करावं हेच आहे। राजू शेट्टी आणि मी अनेक दिवस आम्ही एकत्रित काम केलेले आहे, शरद जोशीच्या विचारानं काम केलेले आहे, त्या विचारानं आम्ही अनेक कार्यकर्ते पुढे जात आहोत, परंतु प्रस्थापिताच्या विरोधामध्ये वर्षानुवर्ष आम्ही लढत आलेलो आहे आणि आम्ही विस्थापिताची लढाई लढत आहोत। ते जर प्रस्थापिताच्या विरोधामध्ये भविष्यकाळामध्ये रणांगणात आले आणि साखर सम्राटाच्या मांडीला मांडी लावायच्याऐवजी शेतकऱ्यांच्या हातात हात घातला तर निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ज्या ज्यावेळी एकत्रित येण्याचा प्रसंग येईल त्यावेळी एकत्रित याला काही हरकत असावी असं मला वाटत नाही। धन्यवाद।